नमस्कार, सारोमत संवाद कट्ट्यामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण श्रीरामपूरमध्ये आहोत आणि गेल्या काही दिवसापासून कोविडचं जे काही फैलाव आहे तो ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर होतोय. आता त्यासाठी काही कारणांपैकी आपलं निष्काळजीपण हे पण त्याला कारणीभूत ठरलंय की प्रशासनाने आपल्या पातळीवर अनेक उपाययोजना केल्या, शासन आपल्या पद्धतीने आपल्याला सूचना देतंय, पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण जे काही पथ्य पाळली पाहिजेत कदाचित आपण त्यामध्ये कमी पडतोय की काय असं आता वाटायला लागलंय. त्यामुळे करोनासोबत जगताना आपल्याला एक अर्थचक्र पुढे न्यायचंय, आपल्याला आपलं जगणंही आपल्या रुळावर आणायचंय आणि त्यासोबत आपल्याला काही नियम पाळून घ्यायचे आहेत, काही बंधनं काही पथ्य आपल्याला स्वतःला घालून घ्यायची आहेत. तर अशा अनुषंगाने आपण जगताना नेमकं कसं जगावं आणि करोनावर कशी मात करावी याबद्दलच्या चर्चेसाठी आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर दिलीप शिरसाट साहेब, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या शेजारी बसलेत अविनाश आपटेजी, कामगार नेते आहेत, साखर कामगार हॉस्पिटलचे ट्रस्टी आहेत आणि विविध चळवळींमध्ये त्यांचा एक मोठा सक्रिय सहभाग आहे. माझ्या उजव्या बाजूला आहेत माननीय सुमनभाई शहा, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत, व्यापारात त्यांचं मोठं नाव आहे आणि विद्यानिकेतनचे ट्रस्टी आणि अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आणखी आपल्यासोबत चौथे पाहुणे आहेत सुभाषराव गायकवाड, नागेबाबा आरोग्य मित्र अशी त्यांची ओळख आहे आणि गरजू रुग्णांना अनेक लोकांना आर्थिक मदत आणि त्यांची एक त्यांचा उपचार करताना त्यांना मदत कशी होईल आणि त्यांच्याकडे काय त्यांच्यासाठी योजना आहे अशासाठी ते काम करतात आणि आतापर्यंत त्यांनी अनेक रुग्णांना अशी मदत केलेली आहे. तर हे चौघं मान्यवर आपल्याशी आज बोलताना सामाजिक पथ्य पाळून करोनाबद्दल करोनाची अनाठायी भीती न बाळगता करोनाचा सामना कसा करावा या संदर्भामध्ये आपल्याशी बोलतील, त्यांचे अनुभव शेअर करतील, त्यांचे अनुभव आपल्यासमोर मांडतील आणि पुढच्या काळामध्ये हा करोनासोबत घेऊन आपल्याला जगायचं आहे तर ते जगताना नेमकी पथ्य आपण काय पाळायची आहेत त्याविषयी सुद्धा बोलतील. सर्वात आधी मी डॉक्टर शिरसाट साहेबांकडे येतो. शिरसाट साहेब, आता करोनाचा फैलाव हा एका वेगळ्या स्तरावर गेला आहे, जे बाहेरून आलेले पेशंट होते त्यांचाही मुद्दा आहे आणि काही रुग्ण आता असे सापडत आहेत जे एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे हा त्याचा फैलाव होतोय. तर एकूण करोनाची स्थिती काय आहे सध्याच्या स्थितीमध्ये, म्हणजे आत्ताच्या या पोझिशनला हा करोना कसा आहे, त्याचं एकूण रुजवात कशी झालेली आहे आणि एकूण त्याचा आवाका नेमका कसा कशा पद्धतीने तुम्ही बघाल? धन्यवाद साहेब. आज करोना ही जागतिक महामारी बनली आहे. साधारण हा रोग युआन चायनाच्या प्रदेशात प्रथम आढळून आला. साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 2019 हा रोग तिथं दिसला आणि पहिला रुग्ण हा 17 नोव्हेंबरमध्ये युआनमध्ये डायग्नोज केला. पण चायनाच्या लोकांनी हे WHOला साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या का तिसऱ्या आठवड्यात सांगितलं आणि मग तो आजार तिथून फैलावत गेला. मग पहिला रुग्ण आपल्या भारतामध्ये जो युआनमधून स्टुडंट आला होता तिथे शिकायला होता तर त्याला पहिली लागण झाली होती. तर ती साधारण 30 जानेवारीच्या आसपास ती लागण झाली होती. पहिला भारतात रुग्ण 30 जानेवारीमध्ये 2020 आला. तो महाराष्ट्रात पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आला. ती तारीख साधारण 13 मार्च 2020 आणि मग आपलं लॉकडाऊन सुरू झालं 22 मार्च 2020. आता जगामध्ये आजच्या मितीपर्यंत जवळजवळ 1 कोटी लोकांना करोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी साधारण 5.5 लाख लोक मृत्युमुखी पडलेले आहे व 6 लाख लोक चांगले झालेले आहे. ही झाली जागतिक पातळी. भारतामध्ये आजपर्यंत जवळजवळ 6.25 लाख लोकांना ही लागण होत आहे आजच्या मितीला आणि त्यामध्ये जवळजवळ 18,000 लोक मृत्यू पावलेले आहेत व जवळजवळ 4 लाख लोक चांगले झालेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे तर जवळजवळ 1,80,000 लोकांना याची लागण झालेली आहे व जवळजवळ 8,000 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. तर नगरमध्ये सुद्धा आजचा आकडा जवळजवळ 500 जाऊन ठेपलेला आहे आणि आज आपल्या श्रीरामपूरमध्ये जवळजवळ कालच्याच घडीला 5 लोकांना याची लागण झालेली आहे. तर ही सगळी जगापासून श्रीरामपूरपर्यंत ही स्थिती आहे. तर हा करोना कशामुळे होतो? हा करोना ज्या माणसाने इन्फेक्शन झालेलं आहे करोनाचं त्याच्यापासून दुसऱ्याला होतो. हा आजार करोनाच्या ज्या माणसाला लागत झालेली आहे याच्या थुंकी वाटत किंवा सर्दी वाटत हे ड्रॉपलेट्स पसरतात व दुसऱ्या माणसाला ते जातात. तर करोनाचे तसे 7 प्रकारचे करोना व्हायरस आहेत जे फ्लू कॉज करतात आणि जे सार्स कॉज करतात. पण हा करोनाचा व्हायरस जो आहे तो वेगळा कसा,
हा नवीन व्हायरस आहे, तो हा पूर्वी सहा पैकी त्याचे काहीच जुळत नाही, हा सातवा वेगळा व्हायरस आहे. आणि याची स्थिती अशी आहे का हा नवीन सापडलेला आहे आणि याच्यावर अजूनपर्यंत तरी सुद्धा काही इलाज सापडलेला नाही. ही थोडक्यात कोरोनाची माहिती आहे. आणि याच्यात नवीन काय आहे हे कोरोनामध्ये का हा जास्त कॉन्टिजियस आहे, हा लवकर पसरतो आणि याच्यावर अजूनपर्यंत औषध सापडले नाही किंवा वॅक्सिन सापडले नाही. एवढी माहिती मी प्रथम देते. ही कोरोनाची एक प्राथमिक माहिती आणि आपण सगळ्यांसमोर आता डॉक्टर साहेबांनी ठेवली आहे. आपटेजी, मी तुमच्याकडे येतो की कोरोनाचा हा जो गेला, आता आपण मार्चपासून कोरोनाचा सामना करतोय, आपल्याकडे पेशंट सापडला जवळपास फेब्रुवारीमध्ये पहिला पेशंट ते डिक्टेट व्हायला लागला आणि नंतर आपण मार्चपासून लॉकडाऊनही घेतला मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. कोरोनाचा पहिला लॉकडाऊनमध्ये गंभीरपणे आपण घेतलं पाहिजे होतं किंवा आपण घरात राहिलो, त्याचं आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालं, इंडस्ट्रीवर झालं, कामगारांवर झालं, नोकऱ्यांवर झालं. मात्र जसा लॉकडाऊन उघडला तसं पुन्हा आपण ती जी गंभीरता होती, जी काही त्या 3 महिन्यामध्ये 2 महिने आपल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 70 दिवसातली होती, आताही लॉकडाऊन सुरू आहे पण काही निर्बंध शिथिल झालेत, आपण ते पाळणं विसरलो का ते निर्बंध? तुम्हाला काय वाटतं? आपण निर्बंध पाळायला पाहिजे होते, परंतु भारतीय माणसांची मानसिकता अशी एक वेगळ्या प्रकारची आहे की ते समशिस्त ही पाळण्याच्या यांच्या मूडमध्ये कधी नसतातच. म्हणजे आम्हाला कुणीतरी एक जण त्याच्या आमच्यावरती उपमत गाजवणारा पाहिजे म्हणजे आम्ही शिस्तीमध्ये राहू अशा पद्धतीने लोक राहतात. आता लॉकडाऊनमध्ये ज्या वेळेला गंभीरपणाने शिस्त दिली होती त्यावेळेला ते लोक शिस्त पाळत होते, पण लॉकडाऊन हा कमी केल्यानंतर लोक नको तितकी गर्दी करायला लागले, नको त्या ठिकाणी फिरायला लागले, अनावश्यकपणाने दुकानात जायला लागले. खरं म्हणजे आता अनावश्यक वस्तू खरेदी करायला दुकानात जायला नको. जितकं आपल्याला शक्य होईल तेवढं ऍडजस्टमेंट घरात आपण करायला पाहिजे, हे आपण न करता फिरत राहिलो. आता की लोकांना अनलॉक केल्यानंतरचा त्याचा जो जुना गांभीर्य होता आणि ज्या गांभीर्याने आपण पुढे जायचं होतं त्याबद्दलचं भान एक प्रकारे राहिलं नाही आणि लोक थेट जशी आधी व्यवहार करत होती तशी करायला लागली. काय साहेब, मी तुमच्याकडे येतो की पूर्वीही आजाराने लोक दगावत होती आणि त्यांच्या मृत्यूचं प्रमाण होतच, पण अलीकडच्या काळामध्ये जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं कोरोनामुळे जे मृत्यू झाले त्यांची संख्या आता 18,000 पोहोचली आहे. म्हणजे आपण एखाद्या अपघातामध्ये 5-50 लोक गेले तरी त्याची एक बातमी आणि एकूण त्याचा आवाका आणि त्याचं गांभीर्य फार मोठं असतं, पण कोरोनासारख्या या महामारीच्या काळामध्ये भारतामध्ये 17,000 जणांचा मृत्यू होतो हे प्रचंड गंभीर असताना देखील सामान्य माणूस म्हणून आपण जो काही डिस्टन्स पाळला पाहिजे, जे काही पथ्य पाळले पाहिजेत किंवा जी गर्दीच्या ठिकाणी जे जाणं टाळलं पाहिजे ते होताना दिसत नाही. आणि हे जे आता शाहसाहेबांनी म्हटलंय की सरकारने आपल्या पद्धतीने काम केलं पण आपण जे पथ्य पाळत नसल्यामुळे हा फैलाव होतोय, तुमच्याकडे काय आहे की पूर्वी तुम्ही आता या पेशंट म्हणजे आरोग्याच्या याच्यात काम करतात, तर अलीकडे कोरोनाच्या संदर्भामध्ये काही मदतीसाठी किंवा कोरोनाच्या मार्गदर्शनासाठी म्हणून की त्याच्यापासून बचावासाठी म्हणून काही लोकांनी संपर्क केला तुमच्याकडे कधी? सर, आभार मानतो तुमच्या अगोदर सारांचे. यामध्ये प्रत्येकाला असं वाटलं जोपर्यंत दुःख ज्याच्या घरात येत नाही तोपर्यंत त्याला याचं गांभीर्य कळत नाही. हा कोरोना आहे दिल्लीत झाला, मुंबईत आला, मुंबई नंतर पुण्यात आला, नंतर नगरमध्ये आला आणि नंतर आपल्या श्रामपूरमध्ये आला, गावात आला. त्यावेळेला लोकांना त्याचं महत्व वाटायला लागलं, परंतु तोपर्यंत लॉकडाऊन झाला काय सरकारला काम नाही किंवा याला वेळ नाही, काहीतरी उगाच आपली फसवणूक करतात किंवा काय ह्या आजाराने काय होतं, पूर्वी आम्ही आजार असे सहन केले अशी ताकद होती असं आम्ही काम करत होतो, परंतु हा आजार असा आहे की तो व्हायरसमुळे होतो आणि याच्यामध्ये मग लोकांनी त्याचं महत्व न घेतल्यामुळं मग पोलीस अडवतात, मग काहीतरी दमबाजी करायची, एवढं कोणाला तरी फोन लावायचा जाऊ द्या मला, काहीतरी गाडीवर डुप्लिकेट कागदपत्र लावायचे, काहीतरी वाहन जायचं, इकडून भेटून यायचं, तिकडून भेटून यायचं, पाहुण्याकडे जायचं, असे प्रकार होऊन आणि आता सध्या काय झालं, आता फार आजार आपल्या घरापर्यंत पोहोचला परंतु लोकांना अजून त्याचं पण गांभीर वाटत नाही. आज प्रत्येक जण लग्नाला जाण्याची काही गरज नाही, 25 लोकांत लग्न करायला पाहिजे, पण आज तुम्ही बघितलं आज पुण्याला लग्नाला जातात, मुंबईला लग्नाला जातात, लग्नाला जायची गरज नाही. अंत्यविधी करता 300-400 लोक उभे राहतात, प्रशासन तरी कुठपर्यंत पाहणार किंवा प्रशासन कुठपर्यंत काम करणार आणि पोलीस खाता काय करणार, तहसीलदार काय करणार, प्रांत साहेब काय करणार, पण ही काळजी प्रत्येक गावाने म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने जर काळजी घेतली, स्वतःची काळजी स्वतः जर घेतली, साधारण जो ज्येष्ठ नागरिक त्याने जर घराच्या बाहेर काम नसतं जर पडलंच नाही, घरातले मुलं त्यांना सांगतात तुम्ही बाहेर पडू नका,
पण नाही मग मी गावापर्यंत गेलं तर काय होईल, दर्शन केलं तर काय होईल, आणि गेल्यानंतर सगळे आपले गप्पा मारीत बसतात, त्यांच्या तोंडाला मास्क नसतं. मी जर सांगायला गेलो अहो हे तुम्ही मास्क वगैरे लाव, अहो काय नाही तुम्ही दररोज मास्क बदलता, काय करता, काय नाही होत त्याला, आम्ही समर्थ आहे, असे प्रकार लोकांची भावना झाली. तर यामध्ये लोकांनी जास्त एकत्रित आलं नाही पाहिजे, अंत्यविधीला जास्त लोकांनी गेलं नाही पाहिजे, गरज असेल त्यांचा प्रवास पण टाळला पाहिजे. आणि भाजीपाला जे बाजार समिती आहे आज इतकी गर्दीची, तर आज कोण कुठला व्यापारी काय करतो काहीच कळत नाही. काही लोकांनी मास्क लावा का वरते काय म्हणतात, मी इतकं त्यांना समजून सांगतो. शेजारून जर एखादी ड्रग गेली, तो ड्रायव्हर जर थुंकला खाली, तर तेच त्याचे कीटक आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. त्याच्या म्हणणं ते त्याला काय होत नाही, म्हणजे असे लोकांची अजून इतकी त्याची प्रभाव असा पडत नाही, किंवा पडलं तर त्यांना स्वतःला काम केलं त्यांना कळतच नाही. त्यांना अशी परिस्थिती. व्यापार साहेबांनी दोन गोष्टींवर बोट ठेवलं, एक तर ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ असतात, आणि दुसरी गोष्ट लोकांना सांगूनही काही गोष्टी कळत नाही. डॉक्टर साहेब, मी तुमच्याकडे येतो की म्हणजे आपला एपिडेमिक ऍक्ट आपल्याकडे लागू आहे, लॉकडाऊन आपण लावलेला आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जो पूर्वीचा आपला लॉकडाऊन जो कडक निर्बंध होते त्या काळामध्ये आपण घरात बसून होतो, पण त्या पिरियड म्हणजे तो काळात आपल्याकडे तेवढा फैलाव झालेला नव्हता कोरोनाचा, आणि त्याचा म्हणजे प्रसाराचा वेगही कमी होता. पण जसं अनलॉक झालं तसं तो ग्रामीण भागापर्यंत आता थेट येऊन पोहोचलेला आहे. त्याचा वेग किती आहे नेमका, आणि तुम्ही याला मेडिकलच्या भाषेत किंवा एकूण वैज्ञानिकच्या भाषेमध्ये हा वेग अपेक्षित होता की हे जास्त काही घडतंय आता फैलावाचा? आता प्रथम बरेच लोक पुण्याहून मुंबईहून आपल्या गावी परतले, त्यांचं स्टेटस तिकडे माहीत नव्हतं काय होतं काही, कदाचित असिम्प्टोमॅटिक असेल, त्याला तिथे इन्फेक्शन झालं असेल, आणि ते इकडे गावाकडे आले. आणि तो पिरियड साधारण तो याचा पिरियड असतो म्हणजे साधारण 3 ते 14 दिवस हा इन्क्युबेशन पिरियड असतो. त्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये कदाचित इकडे आले असेल आणि म्हणून इकडं आपल्या ग्रामीण भागात तो प्रसार झालेला दिसतो. शिवाय ग्रामीण भागात इकडे लोकांनी सुद्धा ते पथ्य पाळले नाही. तर मेन पथ्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क. हे मास्क म्हणजे आपला देवच आहे, हे मास्क सगळ्यांनी वापरायला पाहिजे. मास्कमध्ये 3 प्रकार असतात. मी घातलेला आहे हा N95 मास्क, काकांनी घातला तो क्लॉथचा मास्क, आणि हा आहे सर्जिकल मास्क. तर हा N95 मास्क हा डॉक्टरनी किंवा हेल्थ वर्कर्सनी वापरायचा असतो. सर्जिकल मास्क सामान्य माणसाने जरी वापरला तरी चालतो, तो जरी मिळाला तर क्लॉथ मास्क वापरायचा. आता काय होतं, हे मास्क म्हणजे देव मी का म्हणतो मी, कारण समजा मला करोना झाला आहे आणि काकांना करोना नाही आहे, समजा समजा मी मास्क नाही घातला, काकांनी पण घातला नाही, तर माझ्यापासून काका जर जवळ आले 6 फुटाच्या आत आणि मी जर शिंकलो तर काकांना करोना व्हायची भीती जवळजवळ 90%. जर समजा मी मास्क घातला आणि काकांनी नाही घातला तर त्यांना ती 5 ते 10% आहे. आणि समजा मी पण मास्क घातला आणि काकांनी पण घातला तर ती ट्रान्समिशन फक्त 1.5% खाली म्हणजे त्यांना होणारच नाही, 1.5% पॉसिबिलिटी फक्त. म्हणून मास्क हा प्रत्येकाने असो वा नसो त्यांनी मास्क घालायलाच पाहिजे, आणि बाहेर जाताना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मास्क पाहिजेच. आणि मास्क म्हणजे एका साईडला वापरलं तर तोच साईड दिवसभर ठेवायला पाहिजे, साधारण 6 ते 8 तासांनी मास्क बदलायला पाहिजे. तुम्ही हा क्लॉथचा जर मास्क घातला तर मधली बाजू कोणती बाहेरची बाजू कोणती माहिती करून घ्यायची, नाही तर मग काय होतं, बाहेरची बाजू मधली घातलं तुम्हाला ते बाहेरचेच इन्फेक्शन लवकर होईल. तर बाहेरची बाजू बाहेरच ठेवा, रोजची रोज तो मास्क धुवायला पाहिजे, आणि नाही तर रोज चेंज करायला पाहिजे हा मास्क. आणि मास्क वापरताना काळजी अशी घ्यायची का एकदा घातला का तो टाईट फिट बसला पाहिजे असा कम्प्लेंट, इकडून तिकडून आवाज यायला नको, तर तुम्हाला इन्फेक्शन बरेच प्रमाणात प्रिव्हेंट करता येईल. तर मास्क हा आहे आपला एक देवच आहे असं समजून सगळ्यांनी मास्कचा वापर जर केला तर बऱ्याच प्रमाणात आपलं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येऊ शकतं. हे नंबर 1 झालं. नंबर 2 झालं सोशल डिस्टन्सिंग. तर तुम्ही एकमेकांपासून अंतर जवळजवळ 6 फीट ठेवायला पाहिजे. जर समजा मला करोना असेल आणि मी जर शिंकलो तर एका शिंकेमध्ये किंवा खोकल्यामध्ये 3000 ड्रॉपलेट्स तयार होतात. जे जड ड्रॉपलेट असतात ते जमीनवर जातात किंवा इकडे तिकडे पडतात, आणि ते साधारण ते हवेचे असतात ते 3 तास जिवंत राहतात. खाली पडलेले जे असतात ते जवळजवळ 12 तास जिवंत असतात. म्हणून खोकताना जर समजा खोकला आला तर तुम्हाला कफ इंडिकेट्स किंवा रेस्पिरेटरी इंडिकेट्स माहिती पाहिजे. समजा शिंक आली तर तुम्ही आता तुमचा हात वर करून त्याच्यावर शिंकला पाहिजे बाईवर, असं याच्यावर शिंकलेलं पाहिजे. आणि नाही तर टिश्यू पेपर वापरायचा, टिश्यू पेपर तो तोंडाला लावायचा आणि तो बरोबर डिस्पोज करायला पाहिजे. तर हे दुसरं झालं सोशल डिस्टन्सिंग आणि रेस्पिरेटरी इटिकेट्स किंवा कफ इटिकेट्स हे पाळायला पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे हँड वॉशिंग. तर तुम्ही कुठं बाहेर गेले तर इकडे तिकडे रेलिंगला हात लावायला नाही पाहिजे, आणि जर लावायचं असेल तर पहिले हात चांगले स्वच्छ धुवायला पाहिजे साबणीने, 20 सेकंड तरी हात चांगले स्वच्छ धुवायला पाहिजे, आणि नंतर मग तुम्हाला नाकाला तोंडाला हात लावायचा असेल तर लावू शकता.
ते जर नाही मिळालं तर साधं आपलं अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर असतं ते तुम्ही वापरायला पाहिजे. तर असं जर तुम्ही तीन जर तुम्ही मास्क लावला, सोशल डिस्टन्सिंग ठेवला आणि हँडवॉश चांगला जर केला तर मला नाही वाटत हे प्रादुर्भाव जितक्या झपाट्याने होतो तितका होणार नाही आणि हा ही जी महामारी आहे ती लवकर आटोक्यात येऊ शकते. तर प्रत्येकाने आत्मनिर्भर राहायला पाहिजे. आत्मनिर्भर म्हणजे आपली स्वतःची काळजी घ्यायची, दुसऱ्याची काळजी घ्यायची. जरी तू तरुण असेल पण तुझ्या घरात म्हातारी माणसं असेल, आजोबा असतील, तू त्यांच्या संपर्कात आला तर तुला ते आजोबांना कोरोना होऊ शकतो, तुम्हाला काही वेळेस होणार नाही कारण तुमची इम्युनिटी चांगली असेल. म्हणून तुम्ही नेहमी हे वयस्कर लोक असतात त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे आणि मास्क लावूनच सगळीकडे फिरायला पाहिजे. तर एवढं जर केलं तर बऱ्याच प्रमाणात हा कोरोना व्हायरस आटोक्यात येऊ शकतो. हे पथ्य लोक पाळत नाही म्हणून आज त्याचा प्रसार जास्त होऊन राहिला. अनलॉक केल्यानंतर पथ्यांना पाळायला गेल्यामुळे प्रसार जास्त झाला आणि लोक मास्कच वापरत नाही. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की वैज्ञानिक दृष्ट्या आपण पुढच्या काळात जगताना कसं राहिलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल बोलत आहेत. आता मी तुमच्याकडे येतो. आता डॉक्टर साहेबांनी अनेक उपाय सांगितले, हे उपाय बरेच सर्वच जण सांगतायत, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातला प्रत्येक माणूस हे उपाय तुम्ही आता योजा, तुमच्या घरापासून सुरुवात करा असं सगळं सांगतायत. पण काय हे शक्य होतं का घरामध्ये लोक असे वागतात किंवा जसं सार्वजनिक ठिकाणी जर तुम्हाला असं तुम्ही कोणाला सल्ला दिला असेल तर तुमचा अनुभव नेमका काय आहे अशा बाबतीत? नाही आपल्याकडे काय आहे, तरुण कंपनीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स जास्त आहे आणि बेफिकीर पण आहे, त्यामुळे मला काहीच होणार नाही, मला काहीच होत नाही, मी फार ठणठणीत आहे, अशा पद्धतीने बेफिकीरपणाने वागण्याची आपल्यामध्ये वृत्ती आहे आणि समजून न घेण्याची पण आपल्याकडे वृत्ती आहे, त्यामुळे ते लोक ऐकत नाही. ते लोकांनी सुद्धा आता ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे ही समजून घेतला पाहिजे, आपल्याकडे त्याचा अभाव आहे. एकूणच ह्या सगळ्या स्थितीमध्ये समजून घेण्याचा अभाव आहे. हा साहेब तुमच्याकडे तो ह्या समजून घेण्याच्या अभावापायी जे नुकसान आपलं आता पुढच्या काळात होतंय, एक तर आपण लॉकडाऊनच्या ह्या स्थितीमध्ये खूप दिवस राहू शकत नाही, आपल्याला व्यवहार सुरू करावे लागतील, आपल्याला उद्योग सुरू करावे लागतील, आपल्याला व्यवस्थापना सुरू करावी लागतील, आपल्याला कामावर जावं लागेल पुढच्यामध्ये. अशा स्थितीमध्ये आता हे सगळं करत असताना तुम्ही ज्येष्ठ म्हणून काय सल्ला द्याल की नेमकं हे कसं कसं उपट नेलं पाहिजे, कसं आपला बाजार व्यवस्थित होईल, कसं आपल्या पुन्हा कारखाने सुरू होतील, कसं उद्योग पुन्हा रुळावर येईल? इथे जी चर्चा झाली किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जे नियम झाले आहेत ते नियम पाळून मग भाजीपाला खरेदी असो, आवश्यक वस्तूच्या खरेदी असो किंवा इंडस्ट्रीमध्ये कामावर जाणे असो, त्या सगळ्या बाबतीमध्ये तोपर्यंत आपण तंतोतंत हे नियम पाळत नाही. कारण लॉकडाऊन हा पर्याय नाही म्हणून नियम पाळणे हा एकच पर्याय आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाळायची नमूद करावीशी वाटते की कितीही कडकपणे आपण वागलो सगळे नियम पाळले पण कोणाच्या संपर्कामध्ये आलो तरी आपण बाधित होतो आणि ज्यावेळेस आपण बाधित होतो त्यावेळेस दुसऱ्याच्या नजरेतनं आपण उतरतो आणि जसं आपण अस्पृश्य आहे आपल्याबद्दलची आस्था म्हणा किंवा एक सहानुभूती म्हणा ती नष्ट होते. मग नातं कितीही जवळचं असलं तरी अशा प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये येऊ नये ही सुद्धा एक लोकांना समज देणं खूप गरजेचं आहे. कारण त्याला आधार त्यांचा आधार आहे, इतर आधार त्याने सोडून दिला तर त्याचा पॉझिटिव्हबद्दल तो निगेटिव्ह येण्यामध्ये सुद्धा मदत होत नाही. अशा प्रकारचे एक कल्पना शाहसाहेबांनी फार महत्वाचा मुद्दा मांडला. आपण आता त्याच ट्रॅकवर जात आहोत की हमें बीमारी से लढना है बीमार से नहीं, असा प्रचार सरकार पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर होतोय आणि ते अनेकदा सांगते की आपल्याला ह्या आजाराशी लढायचंय, जो आजारी पडलाय त्याच्याशी नाही, म्हणजे त्याच्याकडे अगदी त्याला वाईट टाकल्यासारखं किंवा त्याला अगदी वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहू नये असाच अर्थ आहे. आणि आता तो पेशंट जेवढं वाढत आहेत की आपल्याला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि ते सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल. आता काही नियमही शिथिल झालेले आहेत. त्याकडे सर मी तुमच्याकडे येतो, असे काही अनुभव आहेत का की अचानक एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्याला काही कोरोना झालं किंवा अलीकडचं? मी तुम्हाला आज सकाळचं उदाहरण सांगतो की मला एक फोन आला
संशयित कोणाच्या तरी संपर्कात आलं म्हणून संशयित आला आणि अचानक त्या सगळ्या समूहाकडे किंवा त्या चार पाच लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, ते किती घातक आहे तुम्हाला काय वाटतं? तो बरोबर आहे, घातक आहे कारण प्रत्येकाने जर स्वतःची काळजी घेतली, आपल्याला सर्दी खोकला ताप हे जर लक्षण आपल्याला थोडेसे आढळले तर आपण स्वतःहून जर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलं तिथून जर आपण तपासणी करून त्यांनी जे सांगितले उपचार केले, ही गोष्ट न करता आज प्रत्येक जे पेशंट आहेत समजा किंवा बाधित होण्याची सुरुवात होतात हे अगोदरच घरात थोडे दिवस आपल्या घरात ते अनुभव घेतात किंवा घरातच उपचार करतात, कोणाकडे डॉक्टरकडे जावं का आपल्याला ते क्वारंटाईन करतील, मग 14 दिवस राहावं लागेल किंवा पुढे काय होईल, पुण्याला जावं लागेल, मुंबई जावं लागेल किंवा नगर जावं लागेल, अशा भीतीमुळं प्रत्येक घरात होतो आणि घरात झाल्यामुळं काय होतं दुसऱ्यांना पण त्याची बाधा होते, शेजाऱ्यांना पण बाधा होते, शेजाऱ्यांना पण ते माहीत होत नाही म्हणजे आणि मग आपले लोक काय म्हणतील, आपल्याकडे बघतील का, आपल्याकडे असं होईल का, या भावनेतून आज प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. आपल्याला थोडा जरी त्रास झाला तर आपण पटकन आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये गावाचं जे पीसी केंद्र असतं त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि आपण तिथे उपचार केले पाहिजे. खासगी डॉक्टरकडे पण जाण्याचं टाळण्यापेक्षा पण आपण जर अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलं आणि आपले उपचार करून घेतले तर ते काय तुम्हाला बळच काय म्हणजे काही लक्षणं दिसत नसताना काय तुम्हाला ते पाठवत नाही, पण आजाराचे लक्षण दिसले तरच तुम्हाला ते पुढच्या उपचारावर पाठवतात. आणि मग त्या घरामध्ये जर आपल्यामुळे जर घरातले 25 लोक किंवा आपल्या गर्मीतले शेजारचे 25 लोक 50 लोक जर क्वारंटाईन होणार असेल तर ती स्वतःची काळजी स्वतःने घेतली पाहिजे ना. हा एक मुद्दा झाला. आता रायकर साहेबांनी मांडलं, शाह साहेबांनी मांडलं, डॉक्टर साहेब मूळ मुद्दा आणखी पुढचा असा आहे की एकूणच कोरोनाचा हा जो वाढता फैलाव आहे तो काही कोणाच्या हातात नाही किंवा कोणी असं जाणून बुजून तर काही कोणी करत नाही, पण आता काही नियमही बदलले म्हणजे तुम्हाला आता होम क्वारंटाईन करायला लागले, लोकांना तुम्हाला एकूण तुमच्या निरीक्षणात खाली ठेवण्याचा तुमचा पिरियड म्हणजे तो काळही कमी केलेला आहे तसा गव्हर्नमेंटने. पण याच्यात एक आशादायी गोष्टी जर तुम्ही आधीच आम्हाला सांगितली की जेवढे पेशंट नवीन होत आहेत त्याच्यापेक्षा जास्त क्युअर होऊन घरी जात आहेत कोणताही अँटीडोट नसताना, म्हणजे ते आपल्या स्थितीतून आपल्या मानसिक ह्याच्यातून त्याच्यावर मात करताय, इम्युनिटी पॉवर हे काय प्रकरण आहे नेमकं, हे कसे बरे होतात आणि काय की आहे इम्युनिटी कशी वाढवायची नाही माणसाने. आता COVID-19 ही बिमारी अशी समजा साधी समाज आहे, 80% ही बिमारी आपोआप बरी होती तर 80% लोकांनी तर म्हणजे घाबरायचं कोणीच कारण नाही. याला साधे उपाय आहे, तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं, पाणी जास्त घ्यायचं, समजा तुमचा संपर्क आला समजा कोरोनाच्या बाधित लोकांशी पहिल्या 48 असाल. आता बऱ्याच ठिकाणी बरेच वेगवेगळे विचार असतात पण आम्ही जे विचार म्हणजे आम्ही जे करतो ते सांगतो तर अशा पेशंटनी गुळण्या करायला पाहिजे कोमट पाणी द्या सकाळ दुपार संध्याकाळ, हेक्झेटिक माउथवॉश करायला पाहिजे सकाळ संध्याकाळ आणि थोडे गरम पाणी किंवा गरम चहा कॉफी असेल तर प्रत्येक 1 तासाने 2 तासाने 48 तास घ्यायला पाहिजे. एक तर बेंगलोरच्या डॉक्टरनी असं उदाहरण दिलं का तुम्हाला जर कोविडच्या संपर्कात तुम्ही आले तर 48 तास तुम्ही नुसते गरम पाणी जशी दर 15-15 मिनिटाला घेत जा आणि तुमचं बॉडीचं टेम्परेचर एकदा वाढलं त्या पाण्याने आणि घाम जर आला तर तुमची इम्युनिटी हळूहळू ती डेव्हलप होते आणि मग बॉडीची इम्युनिटी यायला सुरुवात होते. असं जर केलं तर बऱ्याच प्रमाणे इम्युनिटी आपली चांगली राहते आणि व्हायरस लोड कमी होतो याच्यामुळे. दुसरी गोष्ट असे की तुमची इम्युनिटी वाढवायला तुम्ही योग्य आहार घ्यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स अमिनो ॲसिड म्हणून असतात तर मूड आलेले धान्य अंडे हे घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचं झिंकचं प्रमाण जास्त पाहिजे याच्यामध्ये तर झिंक कशामध्ये मिळतं तरबूज वगैरे असतात त्याच्या बिया वगैरे खायला पाहिजे. आयर्नचं प्रमाण जास्त वाढायला पाहिजे ते ॲपल्स वगैरे खायला पाहिजे आणि दुसरं व्हिटॅमिन सी हे तुमचे सायट्रस फ्रूट असतात मोसंबी संत्री किंवा लिंबूचा रस हे घ्यायला पाहिजे. योग्य प्रमाणात घेतलं तुमची इम्युनिटी निश्चितच वाढणार आणि इम्युनिटी जर वाढली तर तुमची रोग प्रतिबंधक शक्ती वाढते आणि तुम्हाला तो आजार जास्त पुढे जात नाही आणि 80% लोक हे बरे होतात याचे साधी पॅरासिटामॉल गोळी वगैरे घेऊन. दुसरी गोष्ट जे 80% चांगले बरं होतं जे 16% लोक असे असतात का त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ऑक्सिजन वगैरे लागतं आणि ते पण चांगले होतात पण 6% लोक 4% लोक राहील 4% लोक असे का ते फार सिव्हिअर त्यांना आजार होतो आणि त्यांचे इन्फेक्शन लंग्सपर्यंत जाऊन इतर अवयव सुद्धा खराब होतात. हा तेच ते सांगतो ते तर हे कोणते लोक आहे 4% ज्यांना 65 वय आहे ज्यांना डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही आहे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही आहे त्याला दम्याचा आहे अशा लोकांमध्ये हे कॉम्प्लिकेशन होतात आणि बऱ्याच वेळा ते दम होत असतात. तरी पण भारतामध्ये आणि जपानमध्ये सर्वांना पीसीटी लस अजून देत आहे तर असं आढळून आलेलं आहे का अमेरिका व इंग्लंडपेक्षा आपल्या भारतात आणि जपानमध्ये लोक मृत्युमुखी कमी पडलेली आहे. आपलं मृत्यू
मृत्यूचा दर फक्त 0.3 ते 0.5% ॲज अपोज अमेरिकेमध्ये काही मृत्यूचा दर आहे 3% ते 4% आहे. म्हणून आपल्याला ती नॅचरल इम्युनिटी बीसीजी वॅक्सिनमुळे आलेली हे एक झालं. दुसरं इम्युनिटी वाढवण्याचा आता प्रयोग मागच्या महिन्यातच आम्ही वाचलं नेटवर का कर्नाटकमध्ये एक डॉक्टर MMR वॅक्सिन आहे लहान मुलांना देतात, तर MMR वॅक्सिन अर्धा सीसी दोन एक महिन्याच्या अंतराने देतात, तर हे सुद्धा ह्या कॉम्प्लिकेशन कमी व्हायला मदत करते. कारण ज्या सैनिकांना हे MMR वॅक्सिन दिलेले अमेरिकन सैनिकांना आणि साऊथ कोरियनला यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण ज्यांना कोरोना झाले फारच नग्न आहे. म्हणून आता हे MMR वॅक्सिन ते पुढचं वॅक्सिन डेव्हलप करायच्या अगोदर हिची सुद्धा चाचणी घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाने घ्यावं काय याच्यावर संशोधन अजून करणं आवश्यक आहे. अजून वॅक्सिन तर आलं नाही पण 15 ऑगस्टला असं म्हणतात का ती पहिली वॅक्सिन ते तयार होणार आहे भारतामध्ये आणि ते सगळ्यांना देण्यात येईल. तरी पण हे वॅक्सिन किती चालणार त्याचे साईड इफेक्ट्स काय हे जसा टाईम जाईल तसं आपल्याला समजेल. 100% याचं प्रूफ गॅरंटी नाही म्हणून आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, मास्क वापरायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग करायला पाहिजे आणि हँडवॉश हे 3 सूत्री कार्यक्रम जर केले तर तुम्हाला कोरोना होणार नाही आणि तुम्हाला दुसऱ्यांना सुद्धा कोरोना पसरवणार नाही. तर साहजिकच मग समाजात हे कोरोनाचं कमी 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 प्रमाण होऊन जाईल. आपले साहेब आता एक आशादायी गोष्ट ही आहे की याच्यात एकूणच आपल्याकडे भारतामध्ये खास करून कोरोनापासून क्युअर होण्याचं म्हणजे बरं होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि फार उत्तमपणे भारतीय माणूस आपल्या शरीरातून त्याला कोरोनावर मात पण चांगल्या पद्धतीने करतो. आता एकूणच उद्योग क्षेत्रामध्ये पण सध्या मरगळ आहे, एकूणच व्यापारात मरगळ आहे, तर तुमचा संदेश काय राहील आपल्या सगळ्या कर्मचारी किंवा जनतेला किंवा आणखी कामगार क्षेत्रात काम करणाऱ्यांना, आता त्यांनी नेमकं या परिस्थितीकडे कसं बघावं? या परिस्थितीकडे पाहण्यासाठी त्यांनी जर कोरोनाच्या बाबतीमध्ये जर काळजी घेतली की कोरोना होणार नाही त्या दृष्टीने काळजीपूर्वक जर आपण राहिलो तर व्यवस्थितपणाने राहिलो तर याच्यावरती आपल्याला मात करते. त्याच्या पलीकडे जाऊन मी आता कोरोनाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता जी काही उद्योग क्षेत्राची स्थिती झाली आहे त्याच्यावर कधी मात होईल म्हणजे कधी मात करतो बाबा कसं करू शकतो? नाही देश पातळीवरतीच आर्थिक संकट आलेलं आहे त्याच्यामुळे इतकं लवकर होणार नाही, किमान त्याच्यामध्ये 6 महिने ते 8 महिन्याचा कालावधी लागेल त्यानंतर ते इतकं लवकर शक्य होणार, थोडा वेळ लागेल. सगळ्यात अर्थव्यवस्था ढासळलेली आहे पण त्याच्यावर मात आपण नक्की करणार आपण निश्चित आहे. त्यासाठी मी तुमच्याकडे हाच प्रश्न घेऊन येतो की एकूण व्यापार क्षेत्रामध्ये म्हणजे तिथे रिटेल मार्केट होतं, रिटेल मार्केट एक ग्रॉसरी सोडलं म्हणजे एक तुमचं किराणा आणि फळ आपलं भाजी आणि फळ बाजार सोडला तर बाकी सगळंच फार मोठ्या प्रमाणावर कोसळलंय. इंडेक्सच आपला तसा इंडियाचा कमी आलाय तो सगळीकडे म्हणजे फार मेट्रोपासून तर ग्रामीण भागापर्यंत अनेक गोष्टींचा खप कमी झालाय, बिस्किटचा पुडा वगळता. तर हे सगळं पुन्हा स्थिर स्थावर व्हायला कसं किती काळ जाऊ शकतो आणि कसं होऊ शकतं याच यामध्ये आवश्यक वस्तू सोडून ज्या वस्तू आहेत स्टेशनरी असेल, हार्डवेअर असेल किंवा अशा ज्या काही वस्तू आहेत की ज्या वस्तू दैनंदिन त्यांच्याकडे लागत नाही इंडस्ट्रीला आणि आज नेमकी इंडस्ट्री बंद असल्यामुळे खरा मोठा सेटबॅक मिळालेला आहे आणि त्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा तोटा मिळतो. याकरता म्हणून लॉकडाऊन हा पर्याय नाही हे जे मी बोललो त्याचं कारण असे की जोपर्यंत इंडस्ट्री सुरू होत नाही तोपर्यंत ह्याचा खप वाढणार नाही आणि अर्थव्यवस्थाही सुधारणार नाही आणि अर्थव्यवस्था व्यवस्थित असावी कारण सरकार किती दिवस करणार त्याने हा पहिल्या 2 लॉकडाऊनमध्येच हात टिपून दिलेला आहे. नुसतं गहू आणि तांदूळ वाटून काही प्रश्न असणार नाही तर ह्या बाबतीमध्ये इंडस्ट्री सुरू होणं, रोजगार निर्माण होणे, ज्या वेळेस हा कोरोना भारतामध्ये थोडासा यायला लागला आणि तो शहरामध्ये काही प्रमाणामध्ये वाढला त्यावेळेस जे स्किल लेबर आहे ते स्किल लेबर जे आपल्याकडे बिहार, UP, राजस्थान अशा प्रांतातनं इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे लेबर हे लेबर त्यांनी एक लॉकडाऊन पाहिलं, दुसरं लॉकडाऊन पाहिलं नंतर असं कंटाळ आहे की आम्ही मेलू तरी चालेल आणि आम्हाला इथून जाऊ द्या.
ती गंभीर परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली आणि शेवटी नाईला झाली. काही धोका पत्करून सुद्धा त्यांना त्यांच्या प्रांतामध्ये पाठवावं लागलं. ही जी परिस्थिती आणि दुरावा त्याच्यामध्ये काय होतं, हा बिहारी आहे, हा युपी आहे किंवा हा आमचा आहे, अशा प्रकारच्या भावना सुद्धा त्याच्या. आता आपण जो प्रश्न विचारला त्यापेक्षा थोडंसं मला असं सांगायचं आहे की आज जगभर जे काही ह्याच्यावर हे चालू आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वॅक्सिन घे, त्याचा असर किती होईल, तो आजचा विषय आपण ह्या मिनिटापासून काय सुरू करू शकतो. तर जगाने हे पाहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये आहार, आज आहार हेच औषध आहे. तर आहार आपला कसा असावा, जे आहार तज्ञ जे आपल्याला सांगतात, म्हणजे मी थोडंसं धार्मिक ह्यांनी भावलेली बोलत नाही, पण जैन धर्मामध्ये जैन धर्माने नाही सांगितलं, ते सायन्सने सांगितलं, म्हणजे शुद्ध व्हेजिटेरियन असावं किंवा रात्री भोजन नसावं, या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का? त्याचा अभ्यास शास्त्रज्ञाने करून त्याच्यावर आहार हेच मुख्य औषध आहे. तर ह्या बाबतीत सुद्धा लोकांनी थोडंसं ठीक आहे, ह्या आहार उद्या करून द्या, परत तुम्हाला काय करायचं ते करा. पण निदान ही महामारी चालू आहे तोपर्यंत तरी आहार आपण जे आहार विज्ञान काय आहे ते सुद्धा जनतेला एकदा समजून सांगायची वेळ आली सांगितलेली आहे, त्याप्रमाणे ते पाळलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट जिथे आपण हा प्रश्न विचारलेला नाही ते मला सांगायचं वाटतं की आपलं श्रीरामपूर आणि श्रीरामपूर परिसर नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो, पण सुदैवाने आपल्या भागामध्ये याच्यामध्ये आधी पण राजकीय हस्तक्षेप झाला नाही. हा एक मोठा सपोर्ट आपल्याला आहे आणि तो सपोर्ट सगळ्यांनी तसाच असा चालू ठेवला, म्हणजे आपल्याला त्या करोनाकडेच जास्तीत जास्त लक्ष देता येईल आणि त्याच्यावरचेच उपाय तज्ज्ञ लोक सांगतील त्याप्रमाणे करता येईल, आणि ते निदान आपल्या परिसरामध्ये तरी राजकीय हस्तक्षेप नाही, ही एक अभिमानाची गोष्ट. शाहसाहेबांनी एक देशत्वाचा सल्ला असा दिला आहे, त्यांनी आज म्हटलं तरी हस्तक्षेप नाही असं जरी म्हटलं असतं, तरी आगामी काळामध्ये जे काही सल्ले दिले जातील सर्वसामान्य जनतेला त्यामध्ये दुफळी निर्माण करू नका असा त्यांनी अप्रत्यक्ष संदेश दिला असं मला वाटतं, तो आपण सर्वांनी पाळला पाहिजे. याकडे मी तुमच्याकडे येतो की आताच दोघं मान्यवरांनी सांगितलं की इथून आपल्याला कोरोनाशी लढताना पुढे जावं लागेल, हे सगळ्या सोबत करावं लागेल. तुम्ही आता ग्रामीण भागात काम करतात, तुम्ही ज्या समूहात काम करता तिथे शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा तुमच्याशी संपर्क येतो. लॉकडाऊन जरी असं तरी शेतकरी वर्ग हा कामावर होता, शेतात जात होता, काम करत होता, तर अलीकडच्या काळामध्ये आता ग्रामीण भागात जसं येत चाललं तसं चर्चा वेगवेगळ्या घडतात आणि त्याच्यामुळे काही परिणाम तुम्हाला ह्या सगळ्या समूहावर, शेती करणाऱ्या समूहावर काही जाणवत होता, म्हणजे हे दिसतं तुम्हाला परिणाम तुमच्या एकूण मानसिकतेवर? नाही, शेतकऱ्याची अवस्था अशी झाली, त्याच्याकडं माल आहे भाव नाही, विकायचं कुठे, त्याच्या मनात भीती आहे आणि घरात साठवून ठेवायला पण जागा नाही. आणि आज रेशनवरती पण धान्य मिळतं, गरिबाची अडचण भागते, पण शेतकऱ्यांची आज पेरणी आहे, पाऊस आहे आणि मग त्यामध्ये त्याला आज पिकं उगवले नाही, दुबार पेरणीचं संकट त्याच्या पुढे. आणि मग त्याने काय करायचं, आज मालाला विकायला मार्केट नाही, कांदा विकायला आज कांदा 20 रुपये किलोपर्यंत जातो, आज तो 3-4 रुपये किलो शेतकऱ्यांनी विकला. बरं, पाऊस इतका चालू आहे ना, तर शेतकऱ्याला तो कांदा पण ठेवायला लागेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा तो कांदा भिजला, खूप मोठा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि आज पिकं उभे करायचं म्हणून तर आज शेतकऱ्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे आज कर्जबाजारी पण आहे, तर अनेक प्रकारचे संकट आज शेतकऱ्या पुढे आहे. तर त्याच्यातून आणि त्याने आज स्वतः जर मार्केटिंग करायचं ठरवलं, त्याला भीती पण आहे, तो म्हणतो जाऊ द्या काय व्हायचं हो द्या, परंतु आपण घरातच थांबलेलं बरं. आणि शेतात पण तो फक्त शेतात जाऊ शकतो पण बाहेर जाऊ शकत नाही, आजची परिस्थिती असेल शेतकऱ्याची. शेतकरी म्हणजे सगळेच व्यवसाय अडचणीत आले, शेतकरी पण अडचणीत आला, शेती व्यवसायही अडचणीत आला. डॉक्टर साहेब आपण आता शेवटाकडे बोलतो आणि एक तुमचं डॉक्टर म्हणून आम्ही सल्ला या पद्धतीने म्हणजे सल्ला हवा आहे की आता आपण कोरोना सोबतच जगायचं आहे जवळपास निश्चित आहे. कोरोनाला सोबत घेऊनच आपल्याला पुन्हा व्यवहार सगळे सुरळीत करायचे आहेत. कोरोनावर कशी मात करावी किंवा कोरोनापासून कसा आपला स्वतःचा बचाव करायचाही तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितलं. सगळे मान्यवर आपल्याला ज्येष्ठांनी आपला सल्लाही तो दिला सर्वसामान्य माणसाला. आता आपण श्रीरामपूर असो,
संगमनेर आहे की आजूबाजूचे आपले खेडे आहेत, म्हणजे एकूणच ग्रामीण भागातही कोरोनाने तसा प्रवेश केलेला आहे आणि हे पुढच्या काळामध्ये परिस्थिती कधी कशी बदलेल आणि आपण त्याच्यावर कशी मात करू किंवा ते व्हॅक्सिनेशन हे कसं निवडेल या गोष्टी घडत राहतील. परंतु तोपर्यंत म्हणून डॉक्टर म्हणून तुम्ही जे आता एकूण या परिप्रेक्ष्याकडे बघताय ग्रामीण परिप्रेक्ष्य म्हणून, तर या सगळ्याशी लढताना आपण सक्षम आहोत का, म्हणजे माणूस म्हणून आता आपण त्याला मानसिकदृष्ट्या आपण सक्षमपणे जाणार आहोत का? हो, आपण निश्चितच सक्षमपणे जाऊ. प्रत्येकाने जर पाळले पथ्य हे सगळ्यात महत्वाचं, मास्क पाळले, मास्क जर लावलं आणि सोशल डिस्टन्सिंग केलं ना, चांगला आहार ठेवला आणि दुसरी हँडवॉश हात मी स्वच्छ ठेवले आणि तोंडाला नाकाला हात जर लावलाच आहे तुम्ही दिवसभरात ते हात धुवून साफ करून लावला तरच मग तुम्ही सगळ्या आटोक्यात येऊ शकतो. मी काही पॉझिटिव्ह आहे आणि आपण ह्या आजाराबाबतीत पॉझिटिव्ह आलो. 80% हा जरी आजार झाला तरी काही घाबरायचं कारण नाही आहे, तो बरा होणारच आहे. फक्त हाय रिस्क जे पीपल आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. 65 वर्षे लोक आहेत ज्यांना वेगवेगळे आजार आहे, डायबिटीस, हे किडनी आजार, लिव्हरचा आजार, दमा, अशा लोकांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी घराच्या बाहेर नाही पडायला पाहिजे, घरातच थांबायला पाहिजे. आणि जे नवीन जे घरातील दुसरे लहान मंडळी आहेत त्यांनी त्यांच्याकडे जाताना स्वच्छ हातपाय धुवून जावे, मास्क बाहेर वापरावे, बाहेरून आल्यावर कपडे सतत चेंज करायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना संपर्क मोठ्या माणसांना होणार नाही, कारण ते जास्त या करोनामुळे ते त्यांना जास्त कॉम्प्लिकेशन होण्याची भीती आहे. म्हणून तुम्ही जर पाळलं, मास्क वापरले, सोशल डिस्टन्सिंग केलं, हात धुतले, आहार चांगला ठेवला, व्यायाम केला, तर निश्चितच तुम्हाला आजार होणार नाही. हे मी पॉझिटिव्हली जातो आणि आपण त्या आजाराशी सामना करायला सक्षम आहे. सगळे आपल्या सर्व मान्यवरांनी आपल्याला 4-5 मुद्दे अत्यंत महत्वाचे सांगितले. एक तर आपल्याला कोरोनासोबत जगायचं हे आधी आपण मानसिकदृष्ट्या स्वीकारलं पाहिजे आणि ते स्वीकारलं की याचा सामना कसा करायचा वैयक्तिक पातळीवर आणि समूह पातळीवर याचंही त्यांनी आपल्याला काही टिप्स दिल्या, काही मंत्र दिले. आणि हे करत असताना एकूण हा सगळा कोरोनाचं भीती अनाठाई बाळगण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध कसा करता येईल हाच प्रत्येकाने आपला मंत्र आता जपला तर आपला थांबलेला व्यवसाय, थांबलेले अर्थचक्राचे गाडं, आपला शेती व्यवसाय, एकूण झालं काय की एकूण मागणीच कमी असल्यामुळे एकूण उत्पादनही थांबलंय आणि एकूण नोकऱ्या वगैरे ह्या सगळ्या एकमेकाशी सगळे निगडीत आहे. तो ग्रामीण भागाशी पण निगडीत तोच विषय आहे की एकूणच मागणी कमी असल्यामुळे आपल्या शेती मालापासून तर अगदी दुकानापर्यंत आणि मोठ्या फॅक्टरीपर्यंत हे सगळं रथ, हे सगळं अर्थचक्र रुतलेलं आहे. आणि हे जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर ही भीती बाजूला सारून आपल्याला कामाला लागावं लागेल, आपल्याला पुढे जावं लागेल, पुढचं पाऊल टाकावं लागेल. आपण ते टाकलं देखील आहे अनलॉक झाल्यापासून, पण ते करताना काही पथ्य आपण पाळायचं विसरलो आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले, त्याचं ते डोकं वर पुन्हा त्याने काढू नये, ते पुढे जाऊ नये याच्यासाठी म्हणून आपला हा प्रयत्न होता. आपल्या डॉक्टर साहेबांनी आणि आपल्या सोबतच्या सगळ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी हेच सांगितलं आहे की सामान्य माणूस म्हणून शाह साहेब तुम्हाला बोलायचं. हा प्लीज कोरोना आज आपल्याला शाप वाटतो आहे. येणारा जो काळ आहे त्यावेळेस आपण एखाद्या वेळेस असं म्हणून कोरोना आला हे मोठं वरदान आहे, कारण हा कोरोना ही महामारी आपल्याला बरंच काही शिकवून जाणार आहे. आपल्या ह्याच्यामध्ये एक फार मोठी शिस्त ठेवून हा कोरोना आपण हटवणार आहोत. या इथे गायकवाडांनी सांगितले की शेती मालाचं वगैरे येते, आता काही जिथं पिकतं तिथे ते विकत नाही आणि त्यांना जिथे लागतं तिथं पाठवायला ट्रान्सपोर्ट नाही आहे. अशा वेळेस आता एक आपण नवीन व्यवसाय जो हा मिळालेला आहे, आपल्या इथल्याच काही उद्योगधंद्यांनी आता सुरू केलेला आहे, मग ते भाजीचं पॅकिंग असो, दूधजन्य पदार्थाचं पॅकिंग असो, हे ट्रान्सपोर्टनी याचा ट्रान्सपोर्ट सुरू झाल्यामुळे पाठवण्याचं आहे. त्यामुळे आपल्या सिस्टीममध्ये, उत्पादनामध्ये किंवा शुद्धतेमध्ये आपल्याला बरंच काही कोरोना शिकवणार म्हणजे हे एकूणच आपल्याला नवा धडा कोरोनाने पण दिला आहे आणि शिस्त पण दिली आहे. शिस्त दोन अर्थाने, एक आर्थिक तर शिस्त असेलच, कारण एकूणच आपल्याला आता नव्या जगण्यामध्ये अर्थकारण आपलं सांभाळत पुढे जावं लागेल आणि सोबत आरोग्याचं जी शिस्त आपल्याला ह्या काळामध्ये स्वच्छतेची लागली आणि आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलचं जे एकूण समाज
भान जागं झालंय ते पण महत्त्वाचं आहे. तर ह्या करोनावर आपण मात करणार आहोत आणि करोनाला हरवून आपण पुढे जाऊ याबद्दल काही शंका नाही. ग्रामीण भागही तसा गंभीर आहे आणि उत्तमपणे ह्या सगळ्या स्थितीला तो तोंड देईल, त्याचा सामना करेल आणि आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या वैभवाकडे परतू, नव्या शिस्तीसकट. आता शाहसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने नव्या शिस्तीसकट आपण पुढे परतू याबद्दल कोणाचं दुमस नसावं. आजच्या सार्वमत संवाद कट्ट्यामध्ये चौघ मान्यवरांनी आपण सहभाग नोंदवला आणि एक उत्तम चर्चा झाली. आपल्याकडे 30-45 मिनिटांमध्ये अनेक विषय आपण हाताळले. मी चौघांचं आभार मानतो आणि आज इथे थांबतो. धन्यवाद.